मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. त्यातच बँका कर्ज देत नसल्यानं बँकेच्या दारात दररोज खेटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवणार आहे. यासाठी राज्यातल्या बँकर्स समितीची बैठक घेऊन तातडीनं तोडगा काढावा असं आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचारी संघटनेचे सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी केलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. आपल्या सोबत आता देवीदास तुळजापूरकर सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं हा प्रकार घडतो कसा. सर, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत असताना आता बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते. पेरणीसाठी, पीक कर्जासाठी शेतकरी ज्यावेळेस बँकेत जातात तेव्हा त्यांना बँक कर्ज देत नाही. नेमकं ही अडवणूक का बँकेकडून होते? ग्रामीण बँका भागामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. एक मॅनेजर, एक क्लार्क आणि ती नवीन जी कॉम्प्युटराईज सिस्टीम आहे ती घेऊन ते काम करतात. तर केवळ अशक्य आहे. त्यांनी 1,000, 2,000, 3,000 शेतकऱ्यांची क्रॉप लोन एका विशिष्ट 10 ते 15 दिवसाच्या मुदतीमध्ये मंजूर करणं, मला असं वाटतं कुठेतरी राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा नाबार्ड यांनी पुढाकार घेऊन या ज्या जिल्हा सहकारी बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत त्यांना निधी उपलब्ध करून देऊन हात बळकट करायला पाहिजे तर त्यांच्याकडे कर्ज मंजूर होऊ शकतात. सरकारनं काय केलं पाहिजे किंवा बँकांनी ह्याच्यासाठी काय पाऊल उचललं पाहिजे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँका अडवणूक करणार नाही? सर्व बँक प्रतिनिधींची एक मीटिंग बोलवायला पाहिजे आणि त्यात ठोस निर्णय घेऊन त्याची कारवाई एन्श्युअर करायला पाहिजे. आज आता बँकांची ऑडिट्स होतात, ते ऑडिट इन्स्पेक्शन ऑडिट सगळी होतात, सोशल ऑडिट व्हायला पाहिजे की बँकांना प्रायोरिटी सेक्टरचं टार्गेट दिलं, ऍग्रिकल्चरचं टार्गेट दिलं तर ते वेळेत पूर्ण करतात का, आणि करत नसतील तर ऑडिटमध्ये आलेली ही जी ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यापोटी त्या बँकांना काहीतरी पेनॉल्टी प्रिस्क्राईब करायला पाहिजे. एवढी गंभीर दखल घेतली तर व्यवस्थेला कुठेतरी सेन्सिटिव्हिटी येईल.